वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी कोल्हापूरमधून. शेट्टी आणि खोत पुन्हा आमने-सामने आलेले आहेत ऊस आंदोलनामध्ये. ऊस आंदोलनात राजाराम कांबळे या शेतकऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप केला जातोय. शेतकरी संघटनांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला जातोय. सदाभाऊ खोत यांनी हा आरोप केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची सदाभाऊ खोत यांची मागणी आहे. बहुजनांच्या मुलांना हात लावाल तर याद राखा म्हणत त्यांनी इशारा देखील दिलाय. चळवळीतून अपप्रवृत्ती होत असेल तर आम्हीही दोन हात करू असं सदाभाऊ म्हणालेत. बहुजन समाजाच्या अंगावर येत असाल तर मागच्या वेळी शिंगावर घेतलं विसरू नका असा इशारा देखील त्यांनी दिलाय. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून. ज्ञानेश्वर, शेट्टी यांच्यावरती अप्रत्यक्षपणे खोत यांनी ही टीका केलेली दिसतीये. पुन्हा एकदा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या हे दोघे राजकीयदृष्ट्या आमने सामने आल्याचं पाहायला मिळते. राजू शेट्टी आणि इतर संघटनांचं जे आंदोलन ऊसपट्ट्यामध्ये सुरू आहे त्या आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप आहे तो सदाभाऊ खोत यांनी केलेला आहे. त्या शेतकऱ्याच्या ऊस शेतीची आज त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी राजू शेट्टींच्या वरती टीका आहे ती जोरदारपणे केल्याचं पाहायला मिळते. जर तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर शेतकऱ्यांना का मारता अशा पद्धतीचा सवाल त्यांनी केला आणि बहुजन समाजाच्या जर मुलांना मारत असाल तर याद राखा अशा पद्धतीचा सुजड इशारा दिलाय. गेल्या वेळच्या निवडणुकीत तुम्ही तुम्हाला अंगावर लावतं शिंगावर घेतलं आता आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीचा इशारा सुद्धा सदाभाऊ खोत यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता या ऊस आंदोलनामध्ये सदाभाऊ खोत यांनी उडी घेतल्यामुळे हे दोघे एकदा पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळते. त्यामुळे अद्यापही ऊस आंदोलनाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर दुसऱ्या बाजूला या दोघांच्या मध्ये आता राजकीय टीकाटिप्पणी सुरू झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे आता नेमकं काय होणार आणि यावरती कसा मार्ग निघणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर तपशिलासाठी. तेव्हा ऊस आंदोलनात मारहाणीचा आरोप केला गेलेला आहे आणि सदाभाऊ खोतांनी हा आरोप केला आहे.